जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक महिंद्रा या कंपनीकडनं वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट आलंय. तुम्ही ते वाचू शकता, वर्क फ्रॉम होम आहे. त्यानंतर टेली परफॉर्मन्स या कंपनीकडनं पण अपडेट आलंय आणि इथे पण परमनंट वर्क फ्रॉम होम जॉब आहे. एचआरचा डायरेक्ट इथे नंबर दिलेला आहे, फोन नंबर आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. डायरेक्ट आपण आपला रेझ्युमे बायोडाटा त्यांना पाठवू शकणार आहोत. 6 डे वर्किंग असणार आहे, त्यामुळे सगळी माहिती तुम्हाला सांगतोय कशाप्रकारे अप्लाय करायचं, कोणते स्किल्स लागणार आहेत. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून ठेवा, कारण की डेली नवीन नवीन जॉब अपडेट्स, स्कॉलरशिपची माहिती, फ्री कोर्सेस आणि भरपूर सारे जॉब अपडेट तुमच्यासाठी आणतोय. नक्की त्याचा फायदा घ्या. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, टेक महिंद्रा टेली परफॉर्मन्स या कंपनीबद्दल तुम्ही ऐकूनच असाल, तर यांच्यातर्फे जे अपडेट आलं आहे, माहिती आली आहे, ती तुम्हाला सांगतो. इथे बघू शकणारा डोमेस्टिक वॉईस प्रोसेस यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब आहे, ज्यासाठी आपण अप्लाय करू शकतोय. फ्रेशर्स तुम्ही आहात, एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहात, दोघं अप्लाय करू शकताय. इथे पेमेंट डिस्क्लोज केलं नाही आहे, पण इथे आपल्याला 15,000 ते 18,000 रुपयांपर्यंत पेमेंट जातो. ओके, एकच दिवस झालेला आहे, नुकतंच अपडेट आला आहे. आणि यांचं जे मेन ऑफिस आहे ज्या थ्रू भरती होते ते उत्तर प्रदेशला आहे, ओके, नोएडामध्ये. पण तुम्ही कुठूनही आहात इंडियातनं तरी अप्लाय करू शकताय. त्यानंतर खाली तुम्ही बघितले तर जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तुमची पोस्ट काय असणार आहे, कस्टमर सपोर्ट असोसिएट. जसं की फ्लिपकार्टचं कस्टमर केअर असतं तर इथे बघा दिलं आहे, फ्लिपकार्ट या प्रोसेससाठी ही भरती होते. मॅनेजिंग कस्टमर क्वेरीज ऑन कॉल, म्हणजे कस्टमरचं जे आपण क्वेरीज आहे ते आपण कॉलवर हँडल करणार आहोत. आता हे जे टेक महिंद्रातर्फे जे जॉब अपडेट आलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, 3 ते 5 महिन्याचं आहे. अनेक महिला आहेत, विद्यार्थी आहे, त्यांना असं पार्ट टाइम जॉब पाहिजे आहे, कमी दिवसांसाठी पाहिजे आहे, शॉर्ट टर्म पाहिजे आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार. ज्यांना परमनंट जॉब पाहिजे आहे तर इथे बघा परमनंट वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, आता सगळ्यात आधी याच्याबद्दल सांगू देतो, तुमचं 12वी झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, अंडर ग्रॅज्युएट तुम्ही आहात, अप्लाय करू शकणार आहात. फ्रेशर्स आहात, तुम्हाला 13,500 सॅलरी मिळते इन हँड. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहात तर 16,000 काय सॅलरी मिळतात. ओके, त्यानंतर इंग्लिश आलं पाहिजे तुम्हाला, कारण की व्हॉईस प्रोसेस आहे. मग व्हॉईस प्रोसेसमध्ये कधी कधी आपल्याला हिंदी, इंग्लिश, मराठी पण बोलावं लागू शकतं आहे, त्यामुळे लँग्वेजचं नॉलेज त्यांच्याकडे आहे, त्यांचं सिलेक्शन होतं. ज्यांच्याकडे एकच लँग्वेज आहे ते म्हणजे फक्त आणि फक्तच मराठी बोलता येते तुम्हाला, तर असं चालणार नाही. किंवा फक्त हिंदीच बोलता येते असंही चालणार नाही. इंग्लिश, हिंदी, मराठी जेवढं जास्त लँग्वेज तुम्हाला बोलता येईल तेवढा इथे व्हॉईस प्रोसेससाठी फायदा होतो. टायपिंग स्पीड इथे मागितलं आहे, सर्टिफिकेट वगैरे लागणार नाही, पण जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू येईल तेव्हा विचारलं जाईल. टायपिंगचा स्पीड लागणार आहे, 85% ॲक्युरेसी असणार आहे. ओके, त्यानंतर जर तुम्हाला हे जॉब घरबसल्या करायचे आहे तर स्वतःची सिस्टीम, म्हणजे स्वतःचा लॅपटॉप किंवा कम्प्युटर लागणार आहे. i3 पाहिजेल, ॲटलीस्ट 8 GB रॅम पाहिजेल आणि इंटरनेट स्पीड पाहिजेल 20 MBPS. या गोष्टी तुमच्याकडे आहे आणि कॉलिंगचं काम आहे, त्यामुळे हेडफोन किंवा हेडसेट असणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट तुमचा बायोडाटा CV या नंबरवर पाठवू शकताय. हा यांचा HR आहे, त्याचा नंबर आहे आणि फुल टाईम प्लेसमेंट आहे, त्यामुळे नक्की तुम्ही अप्लाय करू शकणार. त्यानंतर इथे पुन्हा टेक महिंद्राकडनंच अपडेट आला आहे, 3 दिवसापूर्वीचा आहे. इथे पण अप्लाय करू शकताय, 100 जागा आहे. बाकी सगळी प्रोसेस सेम आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार. फक्त इथे जो HR आहे तो वेगळा आहे. मग या ठिकाणी पण तुमचा बायोडाटा पाठवून द्या, या ठिकाणी पण बायोडाटा पाठवून द्या. या सगळ्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. जस्ट तुम्ही यांना मेल करू शकता. इथे बघा ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे. naukri.com सहसा आपण व्हिडिओ बनवत नाही, पण इथे मी चेक केलं, व्हेरीफाय केलं आणि हे जेन्युइन आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकताय. तुमच्याकडे जर स्किल्स असेल, तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, बायोडाटा तुमचा इफेक्टिव्ह आहे, तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. ओके, त्यानंतर पुढचा जो जॉब आहे तो पण डोमेस्टिक व्हॉईस प्रोसेससाठीच आहे, वर्क फ्रॉम होमच आहे. आणि इथे जो आहे इथे पण HR वेगळा आहे, 3 वेगवेगळे HR इथे बघा. कोण आहे, या परिणिती दत्ता म्हणून आहे, हा ह्या यांच्या HR आहे. ऑफिशियल ईमेल ॲड्रेस आहे. ह्या पण इथे वॅकन्सी किंवा भरती निघाली आहे, इथे पण या HRला पाठवू शकता. मग 3 वेगवेगळे HR आहे, डायरेक्ट तुम्ही त्यांना इंटरव्ह्यू किंवा CV त्यांचा बायोडाटा यांना पाठवू शकता. ओके, बायोडाटा शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शनचा मॅसेज येतो. मॅसेज आल्यानंतर तुम्ही कॉल करून यांच्यासोबत बोलू शकतात, इंटरव्ह्यू होतो. त्यांचं ऑफिस कुठे आहे ते दिलेलं आहे, इथे बघा पुणे महाराष्ट्रामध्ये त्यांचं ऑफिस आहे, पण आता सध्या उत्तर प्रदेश म्हणजे नोएडामध्ये जे त्यांचं ऑफिस आहे त्या अंतर्गत भरती होते, पण तरी आपण अप्लाय करू शकतोय. त्यानंतर पुढचं जे आहे ते पण टेक महिंद्रासाठीच आहे, इथे पण 100 जागा आहे. बाकी सगळ्या प्रोसेस सेम आहे,
आणि इथे जे आहेत इथे एचआर वेगळ्या आहे, श्रुतिका वानकर म्हणून आहे या एचआर आहे, हा त्यांचा मोबाईल नंबर आहे, इथे तुम्हाला तुमचा बायोडाटा सीव्ही पाठवायचा आहे, हा आणि यांचा ऑफिशियल ईमेल ॲड्रेस आहे. तर चार एचआर आहे, चारींना तुम्हाला मेल पाठवून द्यायचा आहे आणि ते सीव्ही पण पाठवून द्यायचं आहे, ज्याद्वारे तुमचं जास्तीत जास्त सिलेक्शन झालं पाहिजे. ओके, त्यानंतर बाकी सगळी प्रोसेस तुम्हाला समजून सांगितली आहे. पुढची जी जॉब वॅकन्सी आहे ती टेली परफॉर्मन्सकडनं आहे, सेम जॉब असणार आहे, इथे पण कस्टमर केअरचा जॉब आहे, पण हे पार्ट टाईम आहे, शॉर्ट टाईम आहे, पण टेली परफॉर्मन्समध्ये परमनंट जॉब आहे, त्यामुळे इथे जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा. 500 ओपनिंग्स आहे, जागा जास्ती आहे, अप्लाय करणारे पण भरपूर आहे, म्हणजे जवळपास जेवढे अप्लाय करणार आहे त्याच्यापैकी फक्त 10% लोकांचं सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे तुमचा बायोडाटा चांगला पाहिजे, या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे, जसं की 18 वर्ष पूर्ण पाहिजे, अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन तुमचं झालं म्हणजे 12वी पास तुम्ही आहात, तुम्ही सगळे अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर इथे बघा भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात, म्हणजे जसं की हॉलिडेज आहे, वीकेंड्सला सुट्टी मिळतात, असे भरपूर साऱ्या गोष्टी आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे आणि 2-3 लँग्वेज तुम्हाला आल्याच पाहिजे, इंग्लिश बेस्ट पाहिजे म्हणजे इंग्लिश बोलता तुम्हाला आलं पाहिजे. यासाठी पण तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप लागणार आहे. आजकाल घर बसल्या जॉब करायचं, वर्क फ्रॉम होम करायचं म्हटल्यावर लॅपटॉप असणं गरजेचं आहे, किंवा ॲटलीस्ट कम्प्युटर तरी पाहिजे, कम्प्युटर थोडा स्वस्तात येतो, तुम्ही तो घेऊ शकतात. ओके, त्यानंतर वेब कॅमेरा मस्ट आहे, USB हेडफोन तुम्हाला लागणार आहे, कारण की कॉलिंगवर बोलायचं आहे, त्यामुळे हेडफोन असतील तुमच्याकडे तुम्ही चांगलं बोलू शकतात, आणि वायफाय असणं गरजेचं आहे, नाहीतर स्पीड 20 MBPS असेल. ओके, काय काय बेनिफिट मिळतात, तर प्रोव्हिडंट फंड मिळतो, ESI मिळतं, जॉब टाईप, त्याच्यानंतर रोटेशनल शिफ्ट, 6-day वर्किंग आणि परमनंट जॉब मिळतो. इथे पण HR चे नंबर दिलेले आहे, यावर तुम्ही तुमचा CV म्हणजे बायोडाटा पाठवू शकता. ग्रॅज्युएशन पूर्ण नाही आहे, अर्धवट आहे, शिकताय तरी अप्लाय करू शकणार, कारण की फुल टाईम परमनंट जॉब आहे. ओके, त्यानंतर इथे पण टेली परफॉर्मन्सकडे नाही, पण हा वर्क फ्रॉम होम जॉब नाही आहे, हे मुंबईचं जे ऑफिस आहे हायब्रिड आहे, म्हणजे काही दिवस घर बसले आहे, काही दिवस तुम्हाला ऑफिसला पण जावं लागू शकते, त्यामुळे जे मुंबईमध्ये राहतात खास करून त्यांनी या पोस्टसाठी सिनियर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार. इथे पण फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, अप्लाय करू शकताय. 2 दिवसापूर्वी अपडेट आला आहे, 100 म्हणजे भरपूर साऱ्या जागा आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार. यासाठी काय पाहिजे, तरी तुका वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम ऑफिस हायब्रिड प्रोसेस आहे, मग फिनटेकचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, US प्रोसेस आहे, त्यामुळे तुमचं इंग्लिश इथे जास्त चांगलं पाहिजे. इथे एक वेळ कमी असलं तरी चालेल, पण ही US प्रोसेस आहे, त्यामुळे इथे इंग्लिश तुमचं फ्लुएंट पाहिजे. मुंबईमध्ये राहताय, इंग्लिश चांगलं येतं आहे, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार. त्यानंतर इथे बघा वर्क फ्रॉम होम किंवा कस्टमर केअर टेलिकॉलिंगचे भरपूर सारे जॉब्स आहे, पण जे व्हेरीफाय होते ते मी तुम्हाला दाखवून दिले. इथे एक फ्रॉड अलर्ट पण येतो, म्हणजे जर का तुम्ही इथे अप्लाय करताय तर कधीच कोणाला पैसे द्यायचे नाही. ते बघा Naukri.com डज नॉट प्रॉमिस अ जॉब ऑर अन इंटरव्ह्यू एक्सचेंज ऑफ मनी, म्हणजे पैशांच्या बद्दलत आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेऊ किंवा तुम्हाला जॉब देऊ असं जर कोणी म्हणत असेल तर कधीच असं होत नाही. जे पण तुमचं शॉर्टलिस्टेड होते, इंटरव्ह्यू होते आणि इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर जॉब मिळतो. पैशांच्या बदल्यात जर कोणी मागत असेल तर इथे बघा पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आहे. ती फेक जॉब ऑफर असते, तो काही काही HRs मागून घेतात, पण कधीच कोणाला पैसे द्यायचे नाही. तर डिटेलमध्ये समजून सांगितलं आहे, अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.